नमस्कार, हेलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी, आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। तर आज आपली रेसिपी आहे स्वीट पोटॅटो शिरा, जो आपण रताळ्यापासून बनवणार आहे। तर ते तुम्ही आता बघतच आहे की त्याला मी 1 ते 2 शिट्या करून घेतलेल्या आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत। ते आधीच नरम असतात म्हणून जास्त शिट्या करू नये। तर तुम्हाला जेवढे लागतील तेवढे स्वीट पोटॅटो तुम्ही बॉईल करू शकतात, आणि त्याचे जे वरचे साल असतात ते अशा प्रकारे काढून घ्यायचे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि हा शिरा तुम्ही कोणत्याही उपासाला यूज करू शकतात, वापरू शकतात, खाऊ शकतात। तर आता जी नवरात्र येत आहे तर त्या नवरात्रीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा शिरा करून बघा, आणि खूप छान लागतो। जसा आपण इतर गोष्टींपासून शिरा बनवतो तसा हा रताळीपासून, स्वीट पोटॅटोपासून शिरा आपल्याला बनवायचा आहे। आणि अशा प्रकारे हे बाकीचेही साल काढून घ्यायचे। तर हे साल काढून घेतल्यावर आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे। आणि त्यासाठी आपण वापरणार आहे साखर अंदाजे 1 वाटी। तुमचे जेवढे असतील स्वीट पोटॅटो त्यानुसार साखर कमी जास्त करू शकतात। आणि दूध घ्यायचं आहे आपण 1/2 ग्लास। त्यानंतर तूप घ्यायचे 2-3 चमचे, आणि इलायची पावडर घ्यायची आहे अंदाजे 1/4 स्पून। याचे माप तुमचे रताळे किती आहेत त्यानुसार तुमचं साखर आणि दूधचं प्रमाण राहील। पॅन किंवा कढईमध्ये आपण जे 2 ते 3 चमचे घेणार आहे प्युअर घी, तर ते घ्यायचं आहे। आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी जी आपण बॉईल करून घेतलेली आहे। तर ही बॉईल केलेली रताळी आपल्याला त्यात फ्राय करायची आहे तुपामध्ये। आधी रताळ्यापासून आपण अलग अलग गोष्टी तिखटही बनवू शकतो, गोडही बनवू शकतो। तर उपासाच्या दिवशी तुम्ही हा शिरा बनवून बघा, खूप छान लागतो। नवरात्री नाही तर आपण कोणत्याही उपासाच्या दिवशी हा केव्हाही करू शकतो। तर अशा प्रकारे तुपामध्ये आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे थोडा वेळ। आणि असा पूर्ण व्यवस्थित तुपामध्ये शेकला गेला, लहान गॅसवरतीच करायचं आहे नाहीतर ते जळू शकतो। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला दूध, मोठा गॅस करायचा नाहीतर त्याचा वास जो जळालेल्याचा राहील तो शिरा आपला व्यवस्थित होणार नाही। तर आता उपासाच्या दिवशी तुम्ही एकच प्रकार खात असणार तर असे अलग अलग प्रकार करून बघा। 9 दिवसाच्या उपासामध्ये असे अलग अलग व्हिडिओ बघून तुम्ही रेसिपी बघून करू शकतात। साखर टाकायची आहे त्यानंतर, आधी दूध थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे त्या स्वीट पोटॅटोमध्ये, कारण त्यानंतर हे लवकर मेल्ट होईल साखर। आणि पातळीच्या जर टाकलं तर ते आपल्याला थोडा वेळ जास्त लागेल साखर दुधामध्ये टाकल्यानंतर। तर आधी थोडं दूध त्याच्यात होऊ द्यायचं आहे, आटू द्यायचं आहे, आणि त्यानंतर साखर टाकायची आहे। आणि थोडं वाफू द्यायचं आहे, आपण झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरीही चालेल। इलायची पावडर टाकायची आहे, आणि लहान गॅसवरतीच थोडा वेळ त्याला हलवत राहायचं आहे। आणि तो थोडा ड्राय व्हायला लागला, पॅनपासून सुटा व्हायला लागला तर समजायचं की आपला हा रताळ्याचा शिरा, स्वीट पोटॅटो शिरा रेडी झालेला आहे। त्यात तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकतात वरतून डेकोरेशनसाठी, किंवा आतमध्येही टाकू शकतात शिरा बनवताना। तर अशा प्रकारे आपला हा स्वीट पोटॅटो शिरा, रताळ्याचा शिरा रेडी झालेला आहे कोणत्याही उपवासासाठी किंवा नवरात्रीसाठी। तर तुम्ही करून बघा। आणि तुम्हाला जर ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।